मित्रांनो पण मागील काही दिवसापासून संदर्भात जे काही अपडेट्स देण्यात येतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि आपल्याला आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाच्या जे काही सोडत पुणे मंडळाच्या सोडतीसाठी ऑन ऑनलाईन पेमेंट करण्याची किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची जे काही तारीख होती किंवा अंतिम मुदत होती ती आता संपलेली आहे आणि अनेकांना प्रश्न पडलेला आहे की नेमका पुण्याच्या लॉटरीसाठी किती अर्ज आलेले आहेत या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के न्यूज तर मित्रांनो जी काही पुण्याची लॉटरी आहे त्यामध्ये आपण पाहिलं की पाच हजार आठशे त्रेसष्ट घरांसाठी ही लॉटरी जाहीर झालेली होती जी पुणे विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी होती अर्थातच पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल कोल्हापूर आहे सोलापूर आहे सांगली आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली होती खरंतर या लॉटरीमध्ये जे काही घरे होती मित्रांनो ती सर्वच उत्पन्न गटासाठी होते म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटापासून ते उच्च उत्पन्न गटापर्यंत सगळ्याच प्रोग्र सगळ्याच उत्पन्न गटासाठी घरे होते सर्वच प्रवर्गासाठी घरे होती आणि सर्व वेगवेगळ्या योजनेमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती म्हणजे म्हाडा योजना असेल पंधरा टक्के योजना असेल वीस टक्के योजना असेल प्रथमेला प्रथम प्राधान्य असेल असे किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल अशा वेगवेगळ्या वेग योजनेमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आता नेमकं या योजनेमध्ये जी काही घरे उपलब्ध करून देण्यात आली होती मित्रांनो ती खरं तर जे काही म्हाडा गरनिर्माण योजना आहे म्हाडा गरिनिर्माण योजनेसाठी जवळजवळ चारशे तीन घरे उपलब्ध करून देण्यात आली होती प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच पी एम ए वायसाठी चारशे तेरा घरे उपलब्ध करून देण्यात आली होती त्यातले जास्त घरी ही कागल या ठिकाणी होती त्याच्यात पंधरा टक्के सामाजिक योजना या योजनेअंतर्गत जवळजवळ तीनशे चौवेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आली होती त्याच्यापैकी नांदेड सिटीमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्याच्यानंतर वीस टक्के सर्व योजना ज्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो अशी योजना म्हणजे वीस टक्के सर्व योजना या योजनेसाठी जवळजवळ दोन हजार दोनशे चाळीस सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत दोन हजार चारशे पंचेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आपण पाहिलेली आहे आता महत्वाचं मित्रांनो ह्याचा जे काही ऑनलाईन ऑनलाईन जे काही अर्ज करण्याची मुदत होती ती दोन वेळा वाढवण्यात आलेली आपण पाहिलेली आहे पूर्वीची मुदत सतरा सत्तावीस सप्टेंबर पर्यंत होती त्याच्यानंतर वीस ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलेली आहे आणि पुन्हा त्याच्यानंतर आता जे काही शेवटची मुदत होती ती आता एकतीस ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत याची जे काही ऑनलाईन मुदत आहे ती संपलेली आहे आणि तीस एकतीस ऑक्टोबर ही मुदत संपल्याच्या नंतर एक तारखेपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन पेमेंट करायचं होतं किंवा ऑनलाईन अर्ज जे काही पेमेंट राहिले होतं ते तुम्हाला करणं बंधनकारक होतं आता जे काही डेटा भाडाकडून आलेला आहे मित्रांनो त्यानुसार आत्तापर्यंत जे काही ऑनलाईन अर्ज दाखल झालेले आहेत ते झालेले आहेत सत्याहत्तर हजार दोनशे ऐंशी म्हणजे सत्याहत्तर हजार दोनशे ऐंशी जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्याच्यापैकी एकोणसाठ हजार सातशे सहासष्ट जणांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे म्हणजे मूळ स्पर्धेमध्ये एकोणसाठ हजार सातशे सहासष्ट अर्थातच साठ हजार लोक साठ हजार अर्धदार या स्पर्धेमध्ये आता या रिंगणामध्ये उतरल्याचा आपण पाहिलेला आहे आणि हीच अंतिम संख्या आहे जी एकोणसाठ हजार सातशे सहासष्ट जी काही संख्या आहे तीच आता लॉटरीसाठी अंतिमता पात्र झालेली आहे आता खरं तर ही संख्या जास्त आहे का कमी आहे रिस्पॉन्स कसा आहे हा जर विचार केला तर नक्कीच हा रिस्पॉन्स बऱ्यापैकी चांगला आहे असं मी तरी म्हणेल कारण ह्या अर्जदारांचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे डॉक्युमेंटेशन पडताळणी कागदपत्र पडताळणी सगळ्यांची पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी लॉटरीतील संख्या जरी कमी झाली असली तरी जे कोणी अर्जदार आहेत जेन्युअन अर्जदार आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत असेच अर्जदार आता स्पर्धेमध्ये झाल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून एकोणसाठ हजार सातशे सहासष्ट हा आकडा सुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे म्हणजे रिस्पॉन्स जो काही पुण्याचा आहे तो कमी झाला असं जरी सोशल माध्यमातून बोललं जात असलं तरी हा रिस्पॉन्स या पद्धतीने जे काही ऑनलाईन पडताळ आहे त्याचा विचार केला तर हा बऱ्यापैकी ठीकठाक रिस्पॉन्स आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा अनेक जण घरं घेण्यासाठी धजावत आहेत अनेक जण घर घेण्याची इच्छुक आहेत त्याच्यापैकी त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही वीस टक्के सर्व समावेश योजना आहे त्या योजना या त्या योजनेत घरांना मात्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे परंतु इथे जे काही वीस टक्के सर्वसमावेश योजना आहे त्यातील काही ठिकाणी बिल्डरांकडून अनाटयी खर्च वसूल केला जात आहे अनेक बिल्डरांकडून पेम पोजिशनला डिले केले जात आहेत अनेक बिल्डरांकडून विजेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे असंही अनेक कंप्लेंट्स आलेले आहेत मी सगळ्या विजेत्यांच्या बाबतीत किंवा सगळ्या बिल्डरांच्या बाबतीत बोलत नाही आहे अनेक बिल्डरही खूप चांगले आहेत खूप चांगलं कॉपरेट करतात आम्हीसुद्धा विजे विजेला जातो त्यावेळेस ते चांगलं सहकार्य करतात आणि विजेत्यांसोबत सुद्धा चांगलं सहकार्य करतात परंतु काही बिल्डर मात्र अद्यापही या बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत त्याचा फटका कुठेतरी काही विजेत्यांना आतापर्यंत बसलेला आहे त्याशिवाय पुणे मंडळातील पी एम ए वायची जी काही घरे होती तळेगाव दाभडे या घराच्या किमतीसुद्धा अडीच अडीच लाखांनी वाढवण्यात आलेलं आहे आणि त्याचाही फटका फटकाकोरतरी विजेत्यांना बसलेला आहे पुढील भविष्यामध्ये या योजनेमध्ये जे कोणी विजेते ठरतील त्यांना अशा त्रासाला सामोरे जाऊ लाग जावं लागू नये यासाठी मात्र म्हाडाने काही उपाययोजना करणं अतिशय आवश्यक आहे आता मित्रांनो महत्त्वाचे मित्रांनो आता जे काही ऑनलाईन पेमेंटची डेट संपलेली आहे त्याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडला असेल की नेमका प्रारुप यादी कधी लागणार आहे किंवा कधीपर्यंत आमची निकाल लागणार आहे तर याची पहिली प्रारुप यादी लागणार आहे आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नंतर तुम्हाला काही हरकती असतील तुमच्या काही शंका असतील काही तुमचे प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्हाला हरकती नोंदवण्यासाठी अकरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हरकती नोंदवायच्या आहेत आणि अंतिम जी काही प्रारूप यादी आहे ती लागणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अंतिम प्रारूप्यादी फायनल लिस्ट लागणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि याची लॉटरी अर्थातच ड्रॉ विजयी नावे घोषित केली जाणार आहेत चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे चोवीस नोव्हेंबरला याची लॉटरी जाहीर होणार आहे म्हणून एकंदरीत हे शेड्यूल आहे मित्रांनो म्हाड्याच्या लॉटरीचं आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मागील काही दिवसाचा अनुभव पाहिला मागील काही लॉटरीचा अनुभव पाहिला तर वीस टक्के सर्वसम योजना जी काही आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्या काही प्रश्न उपस्थित केले गेले होते तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद